कट्टणभावी गावामचं. आमच्या गावामध्ये पूर्वी पाहिलं तर एक जंगल भागामध्ये, जंगल टेकडीमध्ये वसलेलं हे गाव पाण्याच्या समस्यामध्ये विळख्यामध्ये अकडलेलं गाव आहे. पाण्याच्या समस्या नव्हती, पाण्याच्या समस्या भरपूर अशा होत्या. प्यायचं पाणी नव्हतं, प्यायचं पाणी आपण दुसऱ्या ठिकाणाहून पाणी आणत होतो हंड्याने. एक फक्त एक हंडा प्यायचा, आठवड्याला एक आंघोळ करायचं, अशी परिस्थिती आमची होती. आणि रस्ते तर गावामध्ये नव्हते. आमचं बेळगाव तालुक्यामध्ये गाव आहे हे, परंतु बेळगावला हे कट्टणभावी गाव कुठं आहे हे सुद्धा कोणाला माहिती नव्हतं. त्याच्यानंतर आमच्या या भागासाठी बरेच आमदार होऊन गेले, समितीचे आमदार झाले, BJP चे आमदार झाले, तरी पण एक सुद्धा एक रुपयाचं किंवा एक असं रस्त्याचं काम त्यांच्याकडे आम्ही वारंवार गेलो. गावचे लोक, गावचे नागरिक घेऊन आम्ही वारंवार गेलो, तरी पण सुद्धा आमच्या गावचं कुठलंही काम त्यांनी केलं नाही. त्याच्यानंतर आम्हाला सन्माननीय जारकीहोळी साहेब आम्हाला घ्या आमच्या भागाकडे, त्यांचं या ठिकाणी आमदारकीला प्रोत्साहन झालं आणि आमच्याकडे त्यांनी आले आणि आमच्या कामासाठी त्यांनी प्रत्येक गोष्टी आम्ही ज्या कुठल्याही गोष्टी आम्ही त्यांच्या समोर ठेवल्या त्या गोष्टी त्यांनी आम्हाला पूर्णपणे करून दिल्या. पाण्याची व्यवस्था भेटलं तर आता आमच्या गावामध्ये नंदनवन गाव झालेलं आहे, गावामध्ये भरपूर असं पाणी आहे. त्यांनी याचं घटप्रभा नदीचं पाणी आणून आमच्या गावामध्ये सोडलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या विहिरीवरून पाईपलाईन, मोटर, बोर असे भरपूर असं कार्य करून देऊन पाण्याची समस्या आमची आता संपलेली आहे. त्याचप्रमाणे रस्ते तर आमच्या गावात नव्हतेच, बरेच असं गावामध्ये चिखल आणि घाणीनं व्याकलेलं आमचं गाव होतं. त्यांनी आम्हाला गावामध्ये शिशी रस्ते, गावामध्ये आम्ही शिशी गावामध्ये शिशी रस्ते नको म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला डांबर करून दिले, दोन वेळा डांबर करून दिले गावामध्ये. आणि आता आमचं गाव झगझगीत आहे. त्यानंतर पाहिलं तर देवगिरी टू कट्टणभावी रस्ता असा होता आमच्या गावाला, एक बस येत होती ती पण आली किंवा पंक्चर व्हायचं वाटेमध्ये, गावामध्ये यायचं नाही. शाळेच्या मुलांचा इतका प्रॉब्लेम होता, शाळेचे मुलं आमची कॉलेजला जायचं म्हणजे मोठा प्रॉब्लेम होता. तरी ती सुद्धा आम्ही समस्या त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी एक दोन वर्षामध्ये तुम्हाला शाश्वत रस्ता करून देतो म्हटलं आम्हाला. आणि फक्त तुम्ही खड्डे मुजवा म्हटलं तर तो रस्ता का पूर्ण होणार नाही आणि परत खड्डे पडणार, त्याच्यापेक्षा एक वर्ष तुम्ही थांबा, तुम्हाला शाश्वत रस्ता करून देतो म्हटल्यानंतर त्यांनी शाश्वत रस्ता असा करून दिला. आम्हाला दोन वेळा त्या रस्त्याचं काम करून दिलं. त्याच्यानंतर आम्हाला बोरकिनटीला इकडं जोड रस्ता नव्हता, जोड गाव असं आम्हाला त्या साईडला जाण्यासाठी, महाराष्ट्रासाठी किंवा दड्डीसाठी जाण्यासाठी आम्हाला रस्ता नव्हता, फक्त पाय वोट होती. तो सुद्धा रोड आम्हाला चांगला डांबरीकरण करून दिला आणि गावाला आमच्या कुठल्याही समस्येपासून तरी ठेवलेले नाहीत.